आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार एस बी पोलाजी यांच्या संकल्पनेतून समर्थ जीवन विकास संस्थेच्या 15व्या रांगोळी आणि छायाचित्र प्रदर्शनाचे दिल्ली येथील ऑल इंडिया फाईन आर्ट गॅलरीमध्ये आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 8 कलाकार या प्रदर्शनात आपली कला सादर करणार आहेत. 9 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत होणाऱ्या या कलाकारांना स्वाभिमान पक्ष बांधा विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी विशेष निमंत्रण पुस्तिकेचे अनावरण माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रमोद कामत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चित्रकार एस बी पोलाजी, बांदा उपसरपंच अक्रम खान, स्वाभिमान पक्षाचे शहराध्यक्ष जावेद खतीब, माजी सरपंच दीपक सावंत, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, डेगवे माजी सरपंच मधुकर देसाई, विनेश गवस, विलास गवस, आत्माराम गावडे, मिलिंद तर्पे, ऋतिका पालकर, पंचायत समिती सदस्य अक्षय खडपे आदी उपस्थित होते. यावेळी प्रमोद कामत यांनी जिल्ह्यातील या कलाकारांना शुभेच्छा देत स्वाभिमान पक्ष व आपल्यातर्फे लागणारे सर्व सहकार्य करण्याची ग्वाही दिली. माझ्यातर्फे, स्वाभिमान पक्षातर्फे आणि आमच्या मित्रमंडळातर्फे त्यांना शुभेच्छा देतो. आणि त्यांनी आपलं तिथं अलौकिक असं सिंधुदुर्ग जिल्ह्याला साजेल असं आपली कलाकृती तिथं सादर करावी आणि त्याच्यासाठी ईश्वराची प्रार्थना करतो की त्यांनी ती जास्तीत जास्त कला पेश केल्या आणि त्यांना मदत व्हावी. आणि सरांनाही मी शब्द देतो की माझ्यातर्फे आणि आमच्या पक्षातर्फे आम्ही पूर्णपणे येतो की त्यांना सहकार्य करू आणि ह्या वयात सुद्धा त्यांनी जी धडपड करून आपल्या जिल्ह्यातली आपल्या खेडेगावातील ग्रामीण मुलांना कला प्रदर्शन होण्यासाठी जे प्रयत्न करत आहेत त्याच्यावर मी त्यांना धन्यवाद देतो. आपल्या मित्रांना कुर्कवळी गोवा बांदा इथं रांगोळी प्रदर्शन केलं. 14 वर्ष केल्यानंतर 15वं वर्ष म्हटलं दिल्लीला करायचं. मी दिल्लीला रांगोळी राष्ट्रपती भवनात तारीख 19 नोव्हेंबर 1982 इंदिराजींच्या बर्थडेला राष्ट्रपती भवनात रांगोळ्या घातल्या होत्या माझ्या मित्रांना घेऊन. ती माझी संकल्पना म्हटलं कधीतरी माझ्या मुलांना दिल्लीला रांगोळ्या का घालू नये. तसं हा आमचे सावंत नंतर तिकून कुंभळचा मुलगा कोण सिद्धेश्वरी अशी ही मुलं रांगोळ्या घालणार आहे आणि बाकीची मुलं चित्रात त्याच्यात ऋतिका आहे आणि सावंत पण आहे. आणि हे स्वप्न आमचं तुम्हा आपणा सर्वांमुळे साकार होत आहे. बाकी जे सगळं बोलायचं असेल ते आमचे मिलिंदतर्फे बोलतील. खासदार नारायण राणे साहेब यांची संकल्पना होती ज्यावेळी ते खासदार झाले आणि प्रमोद भाई कामतांची पुढाकार आले आणि पुढे स्वामी समर्थ जीवन संस्था वाफोली यांच्या पुढाकाराने हे आयोजन करण्यात आले.